राज्य व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण निर्णयाबद्दल ते म्हणाले की परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत लिहिले होते की पैसे नाहीत शिक्षणासाठी, त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व जात पंथ धर्माच्या मुली आता शिक्षण घेऊ शकतात, त्यामुळे मुलींचे शिक्षण दर वाढेल. त्याचबरोबर निखिल वागळे यांच्याबाबत ते म्हणाले की पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक असेल. हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावं आणि बोलण्याचं पण काही स्तर आहे, पद्धत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. व त्यानंतर रश्मी शुक्ला म्हणाल्या पोलिसांवरचा विश्वास उडाला, याबाबतही ते म्हणाले की त्या नक्की काय म्हणाल्या हे ऐकावं लागेल. एखादा अधिकारी किंवा नेत्याला वेगळं बोलायचं असतं आणि तुम्ही कधी वेगळा अर्थ घेता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाही, मला माहीत, म्हणजे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही. असा हल्ला झाला आहे असं मला कळलं, काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवास झाला होतो. पण यावर काय म्हणणार मी, हे पण दादा राज्यात कोणी सुरक्षित नाही आहे अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. ठाकरे गटांनी असं म्हणलंय घोसाळकरांच्या घडणाऱ्या घटना ह्या चिंताजनकच आहेत, त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे, कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे. दादा असं आहे की देशाचे उच्च स्थानावर, म्हणजे या आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे. या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेज बोलावं पण नीट बोलावं. बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेण्याची ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला. आता राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक, आमच्याकडे एक चांगलं आहे की इतकी डिसिप्लिन आहे की निर्णय सगळे राज्याने आपल्याला विचारल्यानंतर मत व्यक्त करायचं असतं, परंतु केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतो. 8 तारखेला म्हणजे काल परवा फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे, 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत, केंद्र काय निर्णय देतं बघूया.